कृष्णाचे कान मधुर आहे. आमचे कान कशासाठी असतात? कुणाची तरी चहाडी चुगी ऐकण्यासाठी आमचे कान असतात. परंतु ते कृष्णाचे कान तसे नाहीत. त्या कृष्णाचे कान भक्तांचे दुःख ऐकण्यासाठी आहेत. नक्कीच जो त्याची भक्ती करतो ना, त्याचं ते दुःख तो ऐकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आमचे कान मात्र तसे नाही. त्या कृष्णाचं गीत कसं आहे? मधुर आहे. ते गीत ऐकल्यानंतर कान आणि मन दोन्हीही प्रफुल्लित होत असतात. तेज त्या ठिकाणी निर्माण होत असत, एक पवित्र निर्माण होत असत. बघ आणि आता इकडे शेषशाही नारायणाने सांगितलं की म्हटलं ठीक आहे, मी तुला शब्द दिलेला आहे तर कृष्णाचं दर्शन घडवायचंय. आणि मग आता या शेषशाही नारायणाने एक कला करायला सुरुवात केली. इंद्रप्रस्थामध्ये एक सांदीपान नावाचा ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला ब्राह्मण पत्नीला दिवस गेले. मूल झालं की मरून जायचं, मूल झालं की मरून जायचं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं. एके दिवशी हा ब्राह्मण मोठ्याने आक्रोश करत होता, रडत होता. आणि तो रडत असताना त्या ठिकाणाहून अर्जुनाचा रथ धडधडत जात होता. अर्जुनाने त्या ब्राह्मणाकडे बघितलं आणि रथ थांबवला, रथाच्या खाली उतरला, ब्राह्मणाजवळ आला, ब्राह्मणाला प्रणाम केला आणि ब्राह्मणाला विचारलं की म्हटले ब्रह्मबंध तुम्ही दुःखी आहात, तुम्ही दुःखी असण्याचं कारण काय? आणि मग त्या ब्राह्मणाने आपली करुण कथा अर्जुनाला सांगितली. अर्जुनाने सांगितलं की म्हटलं ठीक आहे, काही काळजी करू नका, आतापर्यंत जे झालं, परंतु इथून पुढे तुमच्या बाळाच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझी असेल. दिवसांमागून दिवस जात होते. नियतीच्या खेळानं ब्राह्मण पत्नीला दिवस गेले. सातवा महिना, आठवा महिना, नववा महिना सुरू झाला आणि आता तो गर्भच नाही साधला. तस ती ब्राह्मणी मोठ्याने ओरडली. ब्राह्मण आक्रोश करत बाहेर आला. त्या ब्राह्मण पत्नीच्या त्या संरक्षणासाठी अर्जुनाने बाहेर ते संरक्षण म्हणून बाण लावून धरलेले होते. तो पिंजरा तयार केलेला होता आणि स्वतःच गांडीव धनुष्य घेऊन तो बाहेर उभा होता. ब्राह्मणाने सांगितलं, जळो जळो तुझे गांडीव, जळो तुझे शस्त्र. तुझे गांडीव धनुष्य जळू दे, तुझे शस्त्र जळू दे, तुझे अस्त्र जळू दे. अर्जुनाला प्रश्न पडला, नेमकं झालं काय? ब्राह्मणाने सांगितलं, अरे आधी आम्हाला मेलेल्या का होईना, पण त्या मुलाचं दर्शन तरी व्हायचं, आता तो गर्भाचा इच्छा झालाय. अर्जुनाने सांगितलं, म्हटले तुम्ही काळजी करू नका, मी त्या मुलांना शोधण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन आता निघाला, स्वर्गामध्ये गेला, इंद्राकडे गेला, यमाकडे गेला, सगळीकडे पाताळात गेला, सगळीकडे सगळीकडे फिरून आला, परंतु त्या बाळाचा कुठेही पत्ता नाही. तो मुलगा कुठेही दिसत नव्हता. आता त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हटले
अर्जुना तू म्हटला होतास मी जर तुमच्या मुलाचं संरक्षण करू शकलो नाही तर मी अग्निकाष्ट घेईन. कधी अग्निकाष्ट? आता तो अग्निकाष्ट घ्यायला त्याने ते सरण रचायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचं आगमन झालेलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. भगवंतानी अर्जुनाला विचारलं की म्हणजे अर्जुन काय करतोय आणि आता झालेला सगळा सगळा प्रकार अर्जुनाने भगवंताला सांगितला. अर्जुनाने सांगितलं, कन्हैयाने सांगितलं की म्हटले अर्जुना अरे काळजी करू नकोस, आपण बघू, आपण जाऊ शोधू, नंतर तर तुला अग्निकाष्ट घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. आणि आता श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन निघाले, स्वर्गामध्ये गेले, पाताळात गेले, नागलोकात गेले आणि आता क्षीराब्दीमध्ये जाण्यासाठी निघाले. प्रचंड असा प्रकाश समोर होता, भगवंतानी आपलं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी लावलं. अर्जुनाचे डोळे बंद झालेले होते, सुदर्शन लावल्यामुळे त्याला बघता यायला लागलं आणि आता ते पुढे गेले. ते जसं पुढे गेले तसा तो शेषशाही नारायण त्याच्या लक्षात आलं की अरे प्रभू येत आहे. तो आपल्या आसनावरून उठला, पुढे आला आणि भगवंताच्या पायावर नतमस्तक झाला, भगवंताला प्रणाम केला. किती म्हटले, प्रभू हे दया घ्या ना, मी आगळी केली, पण ही वेडी आहे ना, ही लक्ष्मी, तिच्यामुळे मला हे सगळं करावं. आता भगवंताला त्यांनी आपल्या आसनावर विराजमान केलेलं आहे. हिरे माणिक मोती रत्नांनी भगवंताची पूजा केली आणि आता ते पूजन झाल्यानंतर भगवंताजवळ ते सगळ्या मुलांना त्यांनी दिलं. अर्जुनाने त्या मुलाला घेतलं आणि आता भगवंत निघाले. तशी लक्ष्मी ही त्यांच्या मागे निघाली, आवाज होऊन गेलेली होती भगवंताचं सौंदर्य बघून. कन्हैयाच्या लक्षात आलं की ही लक्ष्मी आपल्या मागे येते. शेषशाही नारायण फक्त गंमत पाहत होता. भगवंतांनी मागे फिरून बघितलं आणि तिला सांगितलं की म्हणजे बाई तुम्ही राहा, हे योग्य नाही, ज्याच्या घरी जायचं त्याची बायकोच पळून घेऊन जायची, हे आमच्या हिशोबात बसत. आता ती लक्ष्मी तिथे थांबली आणि एक स्थित्यानंद ज्याला म्हणतात तो स्थित्यानंद तिला दिला. भगवंत आता पुढे निघाले. तसं अर्जुनाने भगवंताला सांगितलं की म्हटले प्रभू 16108 पट्ट आहे, 16100 आणि 8 पट्ट किती सिलेंडर लागत असतील तुम्हाला, किती लागतात वर्षाला? 5-4 मला किती लागतात माहिती, मला किती लागतात मलाही माहिती, 30-40 सिलेंडर तर लागतच असतील. एवढे सिलेंडर मला कशासाठी लागतात हे कथा झाल्यावर सांगेल. एवढा मोठा परिवार आहे म्हटले तुमचा, घेतला असतं गेला की त्याच्यात केली असती सेवा. भगवंतांनी सांगितलं म्हटले कारण कुंती ही भगवंताची आत्या होती आणि अर्जुन हा आत्याचा मुलगा होता म्हणून त्यांच्यामध्ये चेष्टाही चालायची. आता भगवंत आणि अर्जुन निघाले, स्वर्गाच्या पायऱ्या उतरत आहेत आणि स्वर्गाची पायरी उतरत असताना त्या भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की म्हणते अर्जुना थांब, या पायरीवर पाय ठेवू नकोस. अर्जुनाने विचारले प्रभू पाय काय ठेवू नको, म्हणते बस जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि आता ती पायरी सोडून अर्जुनाने दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, खाली आले आणि खाली आल्यानंतर भगवंताला त्याने विचारले प्रभू तुम्ही
मी मला त्या पायरीवर पाय काय ठेवतील आणि त्यांनी सांगितलं की म्हटले अर्जुना तुझे पिताश्री महाराज पंडू यांनी 99 यज्ञ केले परंतु एक यज्ञ अपूर्ण राहिला. 100 यज्ञ जर केले असते तर त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली असती परंतु एक यज्ञ अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना त्या स्वर्गाच्या पायरीमध्ये ते जडत्वाचं दुःख भोगण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. मग अर्जुनाने विचारलं म्हटलं आता करायचं काय. भगवंताने सांगितलं की म्हटलं आता यज्ञ करावा लागेल आणि मग ती यज्ञाची ही तयारी सुरू झाली. आता पुढे कृष्णलीला कृष्णकथा ही 52 आहे. हे सर्वांचं भाग्यात नसत. श्रीकृष्ण म्हणे उद्धव देवा हा ज्ञान रत्नाचा ठेवा भलते या हातीन द्यावा अधिकारे हा ज्ञान रत्नाचा ठेवा जो अधिकारी आहे त्यालाच दिला पाहिजे. अनाधिकाऱ्याला देऊन काही उपयोग नाही. इकडे कथा सुरू झाली तर तिकडे तो टीव्हीचा आवाज वाढवतो. आहेत ना असे नमुने. कीर्तन चालू झालं तर लगेच दरवाजे बंद. असे काही नमुने पाहिलेले का. आता काय 12 गावचं पाणी पिळतो आम्ही. 12 आम्ही किती गावचं पाणी पिळतो आपण भरपूर. म्हणून कृष्ण कथा ही 52 आहे. मग ती कृष्ण कथा 52 कशी आहे हे आपल्याला महर्षी व्यास गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा विष्टम मधुरम श्रेष्ठम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम हरम मधुरम 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 मधुराधिपते अखिलम मधुरम बेनार मधुरम मधुरम पानीर मधुरो पादुर मधुरो कृष्ण चरित्रानं वेळ लावला होता सर्वांना आणि सर्वांनाच नाही तर कृष्णाच्या बायकोला त्या रुक्मिणीला सुद्धा वेळ लावला. द्वारकेमध्ये अनेक संत यायचे आणि ते फक्त एकच म्हणायचे. काय म्हणायचे ते श्रीकृष्ण म्हणजे अष्टवीर ब्रह्मचारी न उलगडणार कोण होत. रुक्मिणी समोर पडलेला प्रश्न होता परंतु विचारणार कोणाला. बऱ्याच दिवसांपासून मनामध्ये विचार करत होती विचारायचं कोणाला आणि आता तिने एके दिवशी थेट श्रीकृष्णालाच गाठलं. भगवंताच्या महालात गेली त्यांना प्रणाम केला आणि भगवंताच्या पायाजवळ भगवंताला विचारले की म्हणते प्रभू सांगणारे कस. हे ऋषी लोक म्हणतात श्रीकृष्ण म्हणजे अष्टवीर ब्रह्मचारी. हो अष्टवीर हे मात्र वेगळंच आहे. 8 प्रकारचं कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन श्रीकृष्ण भगवंत करत होते. मग ते 8 प्रकारचं ब्रह्मचर्य कसं आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात. हसो आवडे बोलो आवडे देवो आवडे देवो आवडे. त्याला हसणं आवडतं त्याला बोलणं आवडतं त्याला बघणं आवडतं त्याला खेळणं आवडतं
आणि यंत्रारूढा होई जे तो उसिता विखो भोगली. मी आजही प्रकारचं ब्रह्मचर्य हे भगवंत करतात. कन्हैयाला तो प्रश्न विचारला, कन्हैयाने सांगितलं की म्हटलं मलाही नाही, मी म्हणतच नाही जे ऋषी लोक म्हणतात. म्हटलं मग कन्हैया रे सांग ना कस आहे. म्हटलं तुला कोणी सांगितलं? म्हटले व्यास दुर्वास. मग म्हटले अरे त्या दुर्वासालाच जाऊन विचार ना. रुक्मिणी क्षणभर विचार केला आणि कन्हैयाला सांगितलं, म्हटले प्रभू तुम्हाला माहिती दुर्वास कुठे राहतात? समुद्राच्या मध्यभागी बेटावर. तिथे मी जाईल कशी? आणि मग कन्हैयाने सांगितलं, म्हटले हे बघ एक काम कर. म्हणे काय? समुद्राच्या समोर जा आणि समुद्राला हात जोड आणि समुद्राला प्रार्थना कर. काय प्रार्थना कर? समुद्रा समुद्रा मज वाट दे जर दुर्वास असतील निरहंकारी. जर दुर्वास निरहंकारी असतील तर समुद्रा मला वाट देवावं. एका पैविका जेवणाला थंडी भरून खाणारा हा दुर्वास. एका थंडीमध्ये 20 पोते धान्य बसत. तुमच्याकडे किती बसत? 20च ना. आणि हे खाऊन सुद्धा दुर्वास ऋषी हे निरहंकारी म्हणजे उपाशी. आणि हे जर खरं असेल तर समुद्र मला वाटते म्हणावं. आता एका सेविकेला सोबत घेतलं आणि आता ती निघाली समुद्राजवळ गेली आणि समुद्राला प्रार्थना केली. समुद्रा समुद्रा मज वाट दे जर दुर्वास असतील निरहंकारी. आणि समुद्र विभागला मध्ये एक रस्ता तयार झाला. तशी ती रुक्मिणी आता पुढे गेली त्या बेटावर गेली. तिथे बघितलं तर समोर दुर्वास ऋषी बसलेले होते. दुर्वास ऋषींना प्रणाम केला. तसं दुर्वास ऋषी डोळे उघडले बघितलं तर समोर माता रुक्मिणी आहे. आणि तिने त्यांनी विचारलं की म्हटले हे आई कधी नाही. रुक्मिणीला मोठं आश्चर्य वाटलं. दुर्वासांनी आपल्याला आई म्हणावं? म्हटले हो आई हो. तू त्या जगन्नियन त्याची पत्नी आहेस. त्याची नित्यदिनी सेवा तुला आहे. त्याचं दास्य तुला आहे. हो आई हो. तसं रुक्मिणीने सांगितलं की म्हटलं मणिवृंद मी तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन आलेले. दुर्वास ऋषी आता रुक्मिणीची वास पाहू लागली. तसं रुक्मिणीने सांगितलं की म्हटलं मणिवृंद आपण म्हणत असता 16 सहस्त्र भोगोनी नारी श्री कृष्ण असे ब्रह्मचारी. 16,000 स्त्री आहेत. 16,100 आणि 8 पट्ट प्रत्येक. आणि एवढंच नाही प्रत्येक स्त्रीला 8-8 मुलं आणि 1-1 मुलगी. केवढं मतदान येते आहे का नाही? गोपालकृष्णाचा परिवार केवढा होता? 56 कोटी यादव म्हणजे भाऊबंदी. काय म्हणतात त्याला? बहुमत. घरचंच होत ना सगळं. 56 कोटी यादव हे भाऊबंद होते आणि स्वतःचा परिवार 16,000 स्त्रिया आणि प्रत्येक स्त्रीला 8-8 मुलं आणि 1-1 मुलगी. टोटल हिशोब किती होतो हे मला उद्या कथेला आल्यावर सांगा. सांगणार ना? दुर्वासाने सांगितलं की म्हटले आई हे मला कळालं नाही ग. मला कळालं नाही. मला ते कन्हैयाची लीळा कळाली नाही. मला जर तर कन्हैयाची लीळा कळाली असती तर मी कशाला या समुद्रामध्ये येऊन बसलो असतो. त्या कन्हैयाची लीला ही अगाध आहे. हे न उलगटणार कोण आहे? रुक्मिणीने विचार केला. कन्हैयाने आपल्याला या ठिकाणी पाठवलं तर खरं, परंतु या दुर्वासालाच माहिती नाही. निराश झालेली रुक्मिणी परत निघाली. बघते तर मागे अथांग असा सागर आहे. रुक्मिणीने त्या दुर्वासांना विचारलं, म्हटले मुनिवृंद मी आता जाईन कशी? दुर्वासाने सांगितलं, म्हटले आई तुम्ही आल्या कशा? त्यांनी सांगितलं की म्हटले मला कन्हैयाने सांगितलं होतं
की तू समुद्राजवळ जा आणि समुद्राला हात जोड आणि समुद्राला प्रार्थना कर. काय प्रार्थना कर? समुद्रा समुद्रा मध्ये वाट दे जर दुर्वास असती निरहंकार. आणि समुद्र विभागला. दुर्वासाने सांगितलं म्हटलं आई आता त्या समुद्राला प्रार्थना करा आणि समुद्राला सांगा समुद्रा समुद्रा मज वाट दे तर श्री कृष्ण चक्रवर्ती असतील अष्टवीद ब्रह्मचारी. आता ती रुक्मिणी समोर गेली हात जोडलेले आहे आणि हात जोडल्यानंतर तिने प्रार्थना केली समुद्रा समुद्रा मज वाट दे जर श्री कृष्ण चक्रवर्ती असतील अष्टवीद ब्रह्मचारी. आणि समुद्र विभागला तशी धावत सुटलेली पळत सुटलेली आहे रुक्मिणी आणि त्या भगवंताच्या चरणावर लीन झाली. गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला कृष्णाच्या गोपिका सुद्धा मधुर आहे. त्या गोपिका कशा आहेत? मधुर आहेत. कृष्णासाठी हसणारे आपण बघितले परंतु कृष्णासाठी रडणाऱ्या गोपिका मात्र कुणाच्या लक्षात आल्या नाही. आता जेव्हा तो उद्धव उद्धवाला अभिमान येतो की अरे माझ्यासारखा कृष्ण भक्त कुणीच नाही, मीच भगवंताची भक्ती करतो, माझ्यासारखी भक्ती कुणीच करू शकत नाही. आणि आता भगवंत त्या उद्धवाला सांगतात की उद्धव तुम्हाला त्या गोकुळामध्ये जायचं आणि त्या गोकुळामध्ये असलेल्या माझ्या परिवाराला माझ्या त्या गोपिकांना माझ्या नंदबाबाला यशोदेला तुम्हाला सांगायचं आहे. म्हटले काय सांगायचं? त्यांना निरोप द्या म्हणावं. हे राज्याचे राजकारभार आटोपल्यानंतर कन्हैया तुम्हाला भेटी तुमच्या भेटीसाठी नक्की येणार आहे. आता हा उद्धव इकडे लक्ष द्या रे. आता हा उद्धव निघाला. उद्धव निघाला मनामध्ये विचार करतोय मी एवढा त्या द्वारकेचा प्रधान आहे, मी एवढा शास्त्र संपन्न आहे, वेदांचं ज्ञान मला आहे, संस्कृताचं अभ्यास माझा आहे आणि मला या ठिकाणी जायला सांगितलं. कुणाला तरी निरोप द्यायला पाहिजे होता, त्यांना सांगायला पाहिजे होतं की गप्प बसा रडू नका आता. परंतु आता कृष्ण म्हणजे काय? सत्तेपुढे शहाण पण चालत नाही. आणि आता बऱ्यापैकी त्या गवळ्यांच्या पोरांना शिव्या देत हा उद्धव त्या ठिकाणी गेला. त्या गोकुळामध्ये गेल्यानंतर गोकुळातली झालेली ती अवस्था भयानक होती. वृक्ष सुकून गेलेली होती, पक्ष्यांनी आपला चिवचिवाट बंद केलेला होता आणि कान बंद करून आपल्या घरट्यांमध्ये पडलेले होते. वृक्ष वेली वाळून गेलेल्या होत्या आणि कृष्ण कृष्ण म्हणून हंबरणाऱ्या गाई कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन पडलेल्या होत्या. आणि हे सगळं ते गोकुळ पाहत असताना तो उद्धव अवाक झालेला आहे. रथाच्या खाली उतरला, पुढे जाऊन बघतो तर त्या म्हाताऱ्या झालेल्या गवळणी
झाडांना कवटाळलेलं होतं. कित्येक दिवस झालेलं स्नान नाही, आंघोळ नाही, काहीच नाही. झाडाला कवटाळून कृष्ण कृष्ण म्हणून रडत होत. आता हा उद्धव त्या गवळ्याच्या गोपिकांजवळ जातोय आणि त्या गोपिकांना म्हणतोय. त्या उद्धवाला जसं बघितलं तसं त्या गवळ्यांनी धावतच आल्या, त्या गोपिका धावतच आल्या. आणि त्या गोपिकेंनी त्या उद्धवाला विचारलं की आमचा कन्हैया दिसला का हो? दिसला का हो आमचा कन्हैया? आम्हाला सांगितलं की मी तो तुमच्या भेटीसाठी नक्की येतो. कधी येईल हो तो? कधी येईल? हे बावळं प्रेम पाहून त्या उद्धवाच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं. आता तो उद्धव पुढे सरकतोय, त्यांना प्रणाम केला. पुढे जाऊन बघितलं तर त्या गोकुळामध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे. त्या नंदबाबांच्या त्या वाड्याजवळ तो गेलेला आहे आणि त्या गोठ्याजवळ तो गेला. तर त्या गोठ्याजवळ गेल्यानंतर त्या भगवंताच्या त्या गायीकडे त्याचं लक्ष गेलेलं आहे. ती भगवंताची ती लाडकी गाय, ती सोनी गाय, त्या सोनी गायीजवळ हा उद्धव गेला. त्या सोनी गायीजवळ हा गेलेला आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या उद्धवाला बघितलं तस त्या गायीच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. आणि आता त्या उद्धवाने त्या गायीशी बोलायला सुरुवात केली. त्या गायीला हा उद्धव म्हणतोय की आई, तू चतुष्पाद असून तुला कृष्ण कळाला, मी मात्र पांडित्याचं ओझ घेऊन फिरत राहिलो. नाही कळाला ग मला कृष्ण, नाही कळाला. संस्कृताचं गाठोड मी डोक्यावर घेऊन फिरत होतो. तू पशु असून तुला कन्हैया कळाला, मी कृष्णाला नाही समजू शकलो. आता हा उद्धव त्या वाड्याजवळ आला. नंदबाबा आणि यशोदा दोन्ही खांबांजवळ दोघं वेड्यासारखी त्या कन्हैयाची वाट पाहत होते. तस ती यशोदा माता धावतच त्या उद्धवाजवळ आली आणि उद्धवाला विचारलं, म्हटले उद्धवा माझा कन्हैया कसा आहे, जेवतो का होतो? जेवतो. इथे असताना मात्र त्याला प्रत्येक घास आईच्या हातचा हवा होता. जेवतो का होतो? जेवतो. त्याला माझी आठवण नाहीये. तस नंद बाबा पुढे आले उद्धवा, माझ्या कन्हैया कसा आहे, त्याला माझी आठवण नाहीये का? हे बावळ प्रेम पाहून उद्धव वेडा झाला होता. उद्धवाच्या लक्षात आलं की अरे आपण काय समजत होतो. आता त्या वेड्यासारखा झालेला तो उद्धव त्या गोकुळामध्ये तो फिरतोय. ज्या ज्या ठिकाणी भगवंताने त्या लीळा केल्या त्या ठिकाणी तो फिरतोय. तिथली माती त्याने ती उचलली, त्याचं गाठोड आपल्या त्या उपरड्यामध्ये बांधलं, डोक्यावर घेतलं आणि निघाला. घामाघूम झालेला उद्धव डोक्यावर कन्हैयाच्या पदाने स्पर्श झालेली ती माती आपल्या डोक्यावरून फिरतोय. संध्याकाळची वेळ झालेली होती तसा कृष्ण त्या यमुनेच्या तीरावर त्याला भेटला. कन्हैयाने विचारलं की म्हटले उद्धवा बघितलंस? एकदा कबीरजींना काही भाविक भेटले
आणि कबीरजींना त्यांनी सांगितलं की म्हटले कबीरजी तुम्ही म्हटले कृष्ण भक्त आहात. कबीरजींनी सांगितलं की म्हटले वेड्यांनो का शिव्या देताय रे मला. त्या भक्तांनी सांगितलं की म्हटले कबीरजी अहो आम्ही तुमचं स्तुती स्तवन करतो आहोत, तुम्ही कृष्ण भक्त आहात ते आम्ही सांगत आहोत. तेव्हा कबीरजी म्हणतात कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कोटि कबीर. अरे एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोटी कोटी कबीर वाहून गेले. बड़ा हुआ तो क्या हुआ बड़े पेड़ खजूर, पंथी को छाव नहीं फल लागे अति दूर. अरे त्या मोठ्याच्या मोठेपणाच्या पोकळ गोष्टी काही कामाच्या नसतात रे बाबा. तिथे ती ताळामाळाची झाडं उंच असतात, पेंड खजुराची झाडं उंच असतात, परंतु रस्त्याने जाणारा एखादा प्रवासी असेल त्याला भूक लागलेली असेल तर ते त्याला साधी सावलीही देऊ शकत नाही आणि त्याची भूकही भागू शकत नाही. म्हणून मोठ्याच्या मोठेपणाच्या पोकळ गोष्टी काहीही कामाच्या. आम्हाला मात्र मोठेपण हवं असतं. आम्हाला असं वाटतं की आम्ही किती मोठी गोष्ट म्हणतो. कृष्ण समजणं एवढी सोपी गोष्ट नाही, एवढं सोपं नाही. इकडे द्वारकेमध्ये मात्र तुम्ही सर्वजण प्रापंचिक आहात, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. घरात जर एक लक्ष्मी असेल तर आनंद असतो, तिला एखादी जोडी जर आली दुसरी तर मग मात्र कशी फजिता होते. आहे का कोणाला अनुभव? आहे का दोन बायका फजिती आहे का असं आहे का कोणी घरी तुमच्या इथं? नाही ना. एक पत्नी एक वचनी का सगळे? स्वस्त कशा बसल्या उठा की चला. तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. आणि तिने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला की नेमकं झालं काय. मला नारदजींनी असं असं सांगितलं की तुला एक पती दान करावं लागणार आहे बारीक, तुला एक पती तुला पती या जन्मे तुला दान करावं लागणार आहे आणि जर तू तो दान केला तर तो तुला सात जन्म परत मिळणार आहे. आणि मग तो दान केला. ऐकुनी चटकन ब्राह्मणवाणी, ऐकुनी चटकन ब्राह्मणवाणी, ऐकुनी चटकन ब्राह्मणवाणी, ऐकुनी चटकन ब्राह्मणवाणी, अर्पण केला पाणी, अर्पण केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चक्का नाही याच्या बरोबरीचं सगळं द्रव्य त्या ठिकाणी टाकलेलं आहे. ही
रुक्मिणीच्या रुक्मिणी नदी सत्यभामा सांगते आहे तिथं पायाजवळ ती बसलेली आहे आणि ती तिला हात जोडून विनंती करते आहे की ताई चला ना त्या ठिकाणी त्याच्या नाही येत बरोबरीच आम्ही द्रव्य टाकलं परंतु तो ते पारडं मात्र का नाही येत त्याच्या बरोबरीच द्रव्य आम्ही देऊ शकत काय करायचं आनंद झालेला आहे की आता दर्शन आपल्याला देणार आहे प्रसन्नमय असलेला नारदजींचा चेहरा बघून अवघ्या भर केला आनंद झाला सत्यभामेला माहिती होत नारदजी हे देवर्षी आहेत नारदजींना दिलेलं द्रव्य जर आपण परत घेतलं तर संत क्रोधिष्ठ होतील श्राप देतील म्हणून त्यांना त्यांचं द्रव्यही मिळायला पाहिजे आणि आपल्याला आपला पतीही परत मिळाला ही संकल्पातून मुक्तता करायची आहे तुळशी Oh, my God.
हिरवी या काळ्याला घेऊन मी काय केलं असत असा विचारता त्याच्यापेक्षा याच्याबद्दल सोनं तरी मिळालं. हा जिथं गेला तिथं काहीतरी काळी करून देतो. कौरव पांडवांचं युद्ध होणार होत, त्या दुर्योधनाला नारायणी सेना द्यायची तर नव्हतीच पण दिल्या गेली. तिथल्या त्या प्रधानाला बोलवलं, इकडे ये म्हणे. दोन सेना होत्या, पलीकडे कौरवांची अलीकडे पांडवांची. पांडवाच्या बाजूने अर्जुनाच्या रथावर सारथ्य करण्यासाठी कन्हैया बसलेला होता आणि नारायणी सेना कन्हैयाची कौरवांच्या बाजूने होती. त्या ठिकाणी त्या प्रधानाला बोलवलं, इकडे म्हणे कान पुढे केल्यानंतर त्याला म्हणे, अरे तुमच्याकडे कपाशीचा भाव काय? दुर्योधनाने पाहिलं, परत गेला प्रधान, तो म्हणे मला माहिती नाही. परत गेला दुर्योधनाने विचारलं, म्हणे काय विचारलं म्हणे कृष्णाने तुला? म्हणे काही कपाशीचा भाव काय? म्हणे असं होऊ शकत नाही कृष्ण, आहे तू कृष्ण तुला कपाशी तर तुम्हाला काही अडा समजतो काय? असा कृष्ण आहे म्हणे, हा जिथं गेला तिथं पेटून देतो म्हणे. तसं आपण गुरु शिष्य शोधलो असतो म्हणे, आपण बी तसे म्हणे नारदजी. पण नको म्हणे, याच्यापेक्षा द्रव्य मिळालेलं बरं. मग ते द्रव्य आता ते त्यांनी घेतलं, आनंदित झालेले प्रसन्न झालेले नारदजी आता आकाशमार्गी ते द्रव्य घेऊन गेले. आकाशमार्गी जायचं पायी पहिली जायचं असं आज कसं चालत उडत जायचं. आता हा जमलं गेले आता पडून